शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। जत नगर परिषदेच्या भ्रष्ट व भोंगळ कारभाराविरोधात भाजपचे धरणे आंदोलन। हे आंदोलन भाजपचे नसून राष्ट्रवादीची केलेली खेळी। नगरसेवक टीमू एडके या आंदोलनास भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांची अनुपस्थिती। सुमारे 50,000 लोकसंख्या असलेल्या शहरात सर्वत्र पसरलेले घाणीचे साम्राज्य, कचरा उठाव, स्ट्रीट लाईट घाणीमुळे या डासांचे प्रमाण वाढत आहे। खराब रस्ते, शहरात वाढते चोरीचे प्रमाण यामुळे शहरात मुख्य गर्दीच्या ठिकाणी CCTV बसविण्यात यावं यासह विविध मागण्यांसाठी जत भाजपच्या वतीने जत नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात माजी नगरसेवक उमेश सावंत, नगरसेवक प्रकाश माने, मिथुन भिसे, भाजप शहराध्यक्ष अण्णा भिसे, गौतम एवळे, प्रशांत पाथरू, कुमार कोळी आदी जण सहभागी झाले होते। यावेळी उपनगराध्यक्ष अप्पासू पवार व कर प्रशासकीय अधिकारी कदम मॅडम यांनी आंदोलनकर्त्यांना तुमच्या मागण्या लवकर पूर्ण करून कामास गती देऊ असे तोंडी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले। या आंदोलनास नगराध्यक्ष सौ शुभांगी बन्नेनवार यांनी भेट देऊन आंदोलकांच्या समस्या जाणून घेण्याची गरज होती, पण त्यांना शहरात चाललेल्या भ्रष्ट व नागोंदी कारभाराविषयी काहीच देणे घेणे नाही असा आरोप माजी नगरसेवक उमेश सावंत यांनी केला। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते। जत शहराच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर एवढा हे चालू असताना, एवढा कष्ट भटकावर चालू असताना कुठल्याही नगरसेवकांना त्याचं गांभीर्य नाही असं दिसते। त्या धरणे आंदोलनात वास्तविक पाहता नगर आता शिव आम्हाला अगोदर कळवले होते काही कामांमध्ये मोबाईलला जाणार होते, पण ह्या ठिकाणी नगराध्यक्ष मॅडमनी येणं गरजेचं होतं, पण त्यांनी नैतिक त्यांना नेतृत्वाचं कुठलंही भान नाही, त्यामुळे त्या आल्या नाहीत। तरीसुद्धा आज त्यांचा वाढदिवस आहे, तरीसुद्धा आम्ही त्यांना वाढदिवस हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी जत शहरासाठी काहीतरी जरा कल्याणकारी करावं असं मी त्यांच्याकडे आज अपेक्षा व्यक्त करतो। आत्ता आमचे उपनगराध्यक्ष माननीय अप्पाजी पवार आणि कदम मॅडम आले आहेत, त्यांच्यावर चर्चा झाल्या, या सगळ्या मागण्या त्यांनी 8 दिवसात मार्गी लावू असं काल सांगितले आणि या ठिकाणी आम्ही आमचं आंदोलन संपला जाहीर करतो। तर दुसरीकडे नगरसेवक टीमू एडके यांनी आज भाजपच्या वतीने करण्यात आलेले आंदोलन हे राष्ट्रवादीने केलेली खेळी असून या आंदोलनास भाजपच्याच अधिकारी व नगरसेवकांचा विरोध असून अनेक भाजपचे नगरसेवक या आंदोलनास अनुपस्थित होते। जत शहरातील नागरिकांनी वेठीस धरण्यासाठी हे आंदोलन केले असा आरोप त्यांनी यावेळी केला। आज भाजपच्या गटानं धरणे आंदोलन केलेलं आहे। हे धरणे आंदोलन का भाजपनं नसून श्री विलासराव जगताप यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना धरून हे आंदोलन बसवलं आहे। ह्या आंदोलनासाठी राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांना त्यांना पाठिंबा देऊन उभा केले। त्या आंदोलनात भाजपच्या नगरसेवकांचा यांना पूर्ण विरोध आहे। विजूताड यांचा विरोध आहे, शिंदेताई यांचा विरोध आहे, सावंतताई यांचा विरोध आहे, सगरे अक्का यांचा विरोध आहे, मोठे मॅडम यांचा विरोध आहे, प्रमोद हिरवे यांचा विरोध आहे। त्यांनी कोणीही धरणे आंदोलनाला हजर झाले नाहीत। त्यांना देखील माहिती आहे की भाजपवाले खोटं बोलून जनतेला फसवत आहेत, त्यामुळे त्यांनी सगळे भाजपचं नाच सोडलेले। ह्या टीममध्ये माझ्या अंदाजे आमचे स्वप्नील शिंदे ज्यांना जास्त करून पाठिंबा दिले असतील। आज उपनगराच्यांना उठवायला गेले, ह्याच्या अजून कोणत्याही याला उठवायला गेले नाहीत। हे विलासराव जगतापिनी यांना सांगून की आमचे लोक उपोषणाला बसतात, परंतु तुम्ही लगेच उठवा, 2 तासात हे करा, ही जनतेला फसवण्याचा खेळ आहे। सर्व कामे व्यवस्थित चालले असून जतमध्ये 10,000 घरात कोणाची तक्रार नाही, ह्या 4 जणांची तक्रार आहे। त्या धोंबेश सावंत यांचे त्यांचं पद गेल्यावर त्यांची सध्यामध्ये मानसिकता बिघडलेली आहे। ती कोणाला काय करू, कोणाला काय नको असं झालेलं आहे। त्यांना कुठल्या प्राण्याची हुकुमत देणे बी बरोबर नाही, त्यामुळं त्यांनी एकमेकाला उठवून बसून आपलं काम करतायत। त्यांच्या कुठल्याही याला जनता बळी पडणार नाही आणि उमेश सावंत येथून पुढे कुठं पद बी मिळणार नाही त्यांना, आणि त्यांनी कुठल्याही खेळाला त्यांच्या जनतेतून पुढे साथ देणार नाही आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही सक्षमपणे काम करून तोंड देऊ। जॉकेश अदाटे, जत।